नमस्कार, मी डॉक्टर विजया अविनाश आंबेडकर, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, सांगवी रुग्णालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका. आज आपण लसीकरणाबद्दल बोलणार आहोत. आपल्याला माहीतच आहे की मागच्या वर्षीपासून कोविड-19 प्रादुर्भाव झालेला आहे आणि यामुळं बरीचशी बालकं लसीकरणापासून वंचित राहिलेली आहे. त्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागामार्फत एक विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे आणि या मोहिमेत आपण सर्व वंचित बालकांना लस देणार आहोत. तसेच आपल्याला माहिती आहे की आता तज्ज्ञांचं असं मत आहे की तिसरी लाट जी येणार आहे कोविडची, त्यामध्ये जास्तीत जास्त लहान बालकं बाधित होणार आहेत आणि यासाठी आपल्याला या बालकांची प्रतिकार शक्ती वाढवणं गरजेचं आहे आणि त्यामुळं आपल्याला बाळांना लसीकरण देऊन त्यांची प्रतिकार शक्ती वाढवायची आहे. आपण आज हिपॅटायटीस बीबद्दल बोलणार आहोत. हिपॅटायटीस बी हा यकृताला किंवा लिव्हरला होणारा एक व्हायरल इन्फेक्शन आहे आणि हे लसीकरणामुळं आपल्याला टाळता येऊ शकतं. याचा डोस जन्मताच दिला जातो, तो जन्मल्यापासून 24 तासाच्या आत द्यायचा असतो. याद्वारे आपण बालकाला हिपॅटायटीस बीचं जे इन्फेक्शन होणार आहे आईपासून, त्यापासून आपण बालकाचा बचाव करू शकतो. 1980 साली भारतामध्ये हिपॅटायटीस बीच्या 1,14,000 केसेस होत्या आणि जेव्हा हिपॅटायटीस बीचं लसीकरण सुरू झालं 2012 मध्ये, त्यानंतर या आजाराचा प्रादुर्भाव 84% कमी होऊन 15,000 आला. तर त्यामुळं आपण बाळाला ही लस देऊन घेणं गरजेचं आहे. ही लस बालकाच्या डाव्या मांडीवर इंजेक्शनद्वारे स्नायूमध्ये दिली जाते. या लसीनंतर बाळाला सौम्य प्रतिक्रिया होऊ शकते किंवा कधीकधी काहीही प्रतिक्रिया होत नाही. यानंतर या लसीचा समावेश पेंटावॅलंट वॅक्सिनमध्ये केलेला आहे आणि पेंटावॅलंट वॅक्सिन हे बाळाला 1.5 महिना, 2.5 महिना आणि 3.5 महिन्यात दिलं जातं. 1 वर्षाच्या आत हे लसीकरण पूर्ण करणं आवश्यक आहे. या लसीमुळे आपण बाळाला होणारा, पुढे जाऊन होणारा लिव्हर सिरॉसिस हा आजार, तसेच त्यानंतर होणारा लिव्हरचा कॅन्सर हा टाळू शकतो. तरी मी आपणा सर्वांना आवाहन करते की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत ही जी विशेष लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे, त्यामध्ये आपण आपल्या बाळाला राहिलेले डोस देऊन घ्यावेत ही विनंती. धन्यवाद.